नमस्कार, आपण पाहताय लोक संदेश न्यूज आणि मी स्मिता यादव। पाहूयात काही विशेष घडामोडी। राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश पार्टीच्या संघटक सचिवपदी श्री शेखर माने यांची नियुक्ती। माजी नगरसेवक राष्ट्रवादीचे नेते यांची आज मुंबई येथे जलसंधारण मंत्री व राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नामदास जयंत पाटील यांनी श्री शेखर माने यांची महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश पार्टीच्या संघटक सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे। तसे पत्र आज मुंबई येथे शेखर माने यांना देण्यात आले। शेखर माने हे दोनदा महापालिकेचे नगरसेवक होते। राष्ट्रवादी युवकचे शहर जिल्हाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले आहे। महापालिकेत उपमहापौर गटाचे नेतृत्व त्यांनी केले आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेत महापौर करण्याकरिता शेखर माने यांचा मोलाचा वाटा होता। तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यापासून शहरातील विविध समस्यांवरील उपाययोजना व महापालिका क्षेत्रातील विविध विकास कामे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून होण्याकरिता सदैव पाठपुरावा करणे कामी ते नेहमी अग्रेसर असतात। कोरोना महापुराच्या काळात जनतेला मदतीचा हात त्यांनी दिला आहे। शहरातील व्यापाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला होता। त्यांच्या विविध कार्याची दखल घेऊन जलसंधारण मंत्री व राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नामदार जयंत पाटील यांनी त्यांना महाराष्ट्र राज्य पातळीवर पक्षाच्या संघटनात्मक कामाची जबाबदारी सोपवली आहे। सदर निवडप्रसंगी राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष श्री मेहबूब शेख व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज तसेच कर्नाळगावचे नेते राजू पाटील व कर्नाळचे उपसरपंच युवराज पाटील आदी मान्यवर उपस्थित होते।